नमस्कार मित्रांनो, विनिंग एज स्टडीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपलं आजचं नोटिफिकेशन असणार आहे नाबार्ड बँक भरती संदर्भातील. आपण जे पाहत आहोत ते शॉर्ट नोटिफिकेशन असणार आहे. पहा, राष्ट्रीय कृषी और ग्रामीण विकास बँक तर नाबार्ड संदर्भात ही भरती असणार आहे आणि पदाचे नाव असणार आहे कार्यालय परिचारक, किंवा आपल्या भाषेत आपण त्याला असिस्टंट म्हणू शकतो. ग्रुप सीची पोस्ट असणार आहे 2019 साठी. तर पहा, नाबार्डतर्फे ही भरती करण्यात येणार आहे आणि तुम्हाला हे फॉर्म्स ऑनलाईन भरायचे आहेत. ऑनलाईन भरण्यासाठी तुम्हाला nabard.org या वेबसाईटवर तुम्हाला ॲप्लिकेशन्स करायचे आहेत. तर पहा, टोटल व्हॅकन्सीज आहेत 73, एज लिमिट असणार आहे 18 ते 30 वर्ष, आणि न्यूनतम शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचे क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते 10वी पास. आणि पुढे पहा महत्त्वाचं, स्नातक एवं उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त आवेदक योग्य नाही आहे, तर फक्त 10वी पासच लोक ते घेणार आहे. जे ग्रॅज्युएट वगैरे आहे ते अप्लाय करू शकत नाही त्याला. स्नातक एवं उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त आवेदक योग्य नाही आहे. कुल परिलब्धी टोटल तुमचं जे काय पगार वगैरे असेल सॅलरी ती पहा 24,000 प्रतिमाह. आणि ऑनलाईन आवेदन पंजीकरण रजिस्ट्रेशन वगैरे तुमचं 25 डिसेंबरपासून ते 12 जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय. तुम्हाला बाकीचे डिटेल्स ॲड पाहायचे असले तर तुम्ही या वेबसाईटवर पाहू शकताय, www.nabard.org या वेबसाईटवर तुम्ही डिटेल ॲड पाहू शकताय. तर पहा, 25 तारखेपासून याचे फॉर्म स्टार्ट झालेले आहेत, स्टार्ट होणार आहेत 25 डिसेंबर 2019, आणि लास्ट डेट असणार आहे 12 जानेवारी 2020. तर मित्रांनो, जशी याची डिटेल ॲड उपलब्ध होईल ते आपण तुम्हाला उपलब्ध करून देऊ याच देणार आहोतच. आजच्यापुरते एवढेच. थँक्स. विद्यार्थी मित्रांनो, विनिंग एज स्टडीज टीमसोबत जर तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला स्क्रीनवर आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत, त्यावर तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे काही स्किल्स असेल, तुमचे जे काही टॅलेंट्स असेल, त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करत आहोत. तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुमच्या रिस्पॉन्सचा वेट करत आहोत. या संदर्भात ज्या काही नवीन अपडेट्स असतील ते आम्ही तुम्हाला वेळोवेळी कळवत जाऊत. हा एक छोटासा प्रयत्न असणार आहे. पाहूयात पुढे काय काय आपण करू शकतो. आजच्यापुरते तरी एवढेच. थँक्स.